तांत्रिक कामगार संघटनेकडून साखळी उपोषण करण्यात आले. शहरातील विद्युत भवनासमोर हे उपोषण सुरू आहे. नांदेड परिमंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली धोरण तसेच कामगार विरोधी धोरण या मनमानी कारभाराविरोधात हे उपोषण करण्यात आले. यावेळी नियमबाह्य बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी झोनचे सचिव जी सी थळके यांनी केली. कर्मचारी अपंग आहेत, जे कर्मचारी सेवानिवृत्तीला 2 वर्षे शिल्लक आहेत, अशा लोकांना प्रशासकीय परिपत्रकानुसार त्यांच्या बदल्या करू नये म्हणून या परिपत्रक असताना देखील त्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. जे 25-25, 30-30 वर्षे एकाच विभागामध्ये कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांना विभागाबाहेर बदल्या करण्याचे परिपत्रकात नमूद केलेलं असताना अशा लोकांना अभय देऊन त्यांना त्याच ठिकाणी नोकरी का म्हणजे पोस्टवर कायम बदली न करता त्याच ठिकाणी ठेवण्यात आले. कारण त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व जे नियमबाह्य झालेली बदली रद्द करण्यात यावी म्हणून आणि ज्या लोकांचे विनंती अर्ज आहेत आणि ते बदलीस पात्र आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या कराव यासाठी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने साखळी उपोषणाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. या साखळी उपोषणात संघटनेचे पदाधिकारी व कामगार सहभागी झाले होते. प्रतिनिधी संदीप भालेराव सह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.